नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक राजश्रीचो मयमोगाचो येवकार. सुरवेक पळयाच्यो मुखेल खबरो. भाजपान लोकां मदीं फूट घालपाचे डावपेच बंद करचे, मडगांव गट काँग्रेस समितीची मागणी. ग्रामीण भागातल्या येवपी भुरग्यांचे हाल, सरकारान नव्यो बालरथ बसी दिवच्यो, पीटीआय अध्यक्ष सुरज गरडान केल्या मागणी. बाणावले जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचाराक नेट, वोट फॉर युनिटी आमदार भेंजी वेगशान बाणावलेकरांक मारलो उलो. आता खबर विस्तारान. धर्मीक भेदभाव करून दक्षिणेक जैतिवंत जावपाचो डाव भाजपाचो आशिल्लो, मात दक्षिणेच्या लोकांनी एक रावन तांचो डाव फेल केलो असो आरोप मडगांव गट काँग्रेस समितीन केला. ह्या मुखार भाजपान लोकां मदीं फूट घालपाचे डावपेच बंद केले ना, जाल्यार 2027 विधानसभा निवडणुकेंत हाच्याकूय वायट परिस्थिती जातली अशें तांणी मुखार म्हळां. भाजपा फुडाऱ्यांनी धर्मीक मुखेल्या आड केल्ल्याच्या आरोपाचो निशेध करतना भाजपा आपले अपेस आनी चुकीच्या गणिताचे खापर तांचेर फोडपाचो यत्न करता असो आरोपूय तांणी मुखार केला. Then by right from March, 26th of March, Madgaoncha MLA statement gallo ki jikta man, Pallavi Dampo jikta man. Another statement gallo dhani 11th April, Madgaoncha Andharan. Toh hai bhi sangal dhani ki BJP jikta man. Chief Minister an statement gallo 8th of May, 14 South Goa constituencies BJP lead asthal man. आणि फक्त 100 कॉन्स्टिट्युएन्सी काँग्रेस लीड असतात म्हणून असं म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेशन केलं. आणि एक स्टेटमेंट केलं 6th of May 2024, हांगाय बी तो सांगता की बीजेपी जिंकता म्हणून. हे खंयच्या आधाराचेर ताणी हे कॅल्क्युलेशन केलें? तांचो फक्त मेन अजेंडा आशिल्लो पोलरायज करून जिंकपाक. पूण गोंयचे लोक, ऑल कम्युनिटीज, कॅथलीक, मुस्लीम, हिंदू सगळे लोक, दे ऑलवेज रिमेन युनायटेड. आणि गोयकारांक इरिस्पेक्टिव्ह जो मायनॉरिटी जाऊ, कॅथलिक जाऊ, मुस्लिम जाऊ, हिंदू जाऊ, तांकां हे बीजेपीचे जे प्रयत्न आशिल्ले लोकांक मदीं फूट घालपाक, हे खंयच्याच कम्युनिटी लायक जावं ना. आणि त्या खातीर त्या रागान सांगपा म्हळ्यार लोकांनी बीजेपीक रिजेक्ट केला, कित्याक कॅन्डिडेटूय ते भशेन आशिल्लो पीट सारको. सो हे सांगपा खातीर आमी एक हो प्रेस कॉन्फरन्स आपयल्लो आसा की बीजेपी हॅज फेल टू डिवायड गोवन्स ऑन द बेसीस ऑफ रिलीजन. आनी आनीकूय एक शिकवणी दिवपाक सोदता आमी बीजेपी की हे सपोज तुमी परतून कायम दवरपाक सोदता लोकां मदीं फूट घालपाक, जाल्यार 2027 तुमचेर आनीकूय लाद पडटले, आख्खे गोंयभर लाद पडटले हे सामके हे आसा, कन्फर्म आसा. सो म्हाका बीजेपीन असले जे डिव्हिजीव पॉलिटिक्स आसा ते मातशे बंद करचे. गोंया पीस लविंग स्टेट, हो पीस सदांच कायम दवरचो. लोक प्रयत्न करतात पीस दवरपाक, पूण हे जे लिडर आहात ते हे भाशेन अननेसरी स्टेटमेंट्स करून, अननेसरी अशे करून फूट घालपाचे प्रयत्न करून हो पीस डिस्टर्ब करतात. मागता बीजेपी ताणें बरी सेन्स आसा जाल्यार ताणी ह्या हितूंतल्यान पयस जावचो. 18 बुथांत आमकां लीड आसा, काँग्रेसीक 18 बुथांत लीड आहा आनी बरी लीड आसा. मारगांव मारगांव येयलो. सो हे खंयच्या आधाराचेर हे सांगतात? मडगांवच्या आमदारान सांगचे, तेणी एक स्टेटमेंट करता काय म्हणून आम्ही रावले पळोवपाक की मडगांवचे धर्मगुरून रिलीजियस हेड्सान काँग्रेस हे केला म्हणून तो कित्याक प्रमाणे ओपन करना. कित्याक तर खबर आसा की हे जे तेमचे प्रयत्न आशिल्लो लोकां मदीं फूट घालपाक रिलीजियस बेसीस, हे तेजे हे जावं ना, सक्सेसफूल जावं ना. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकर, मडगांव. खाणेपारच्या MIVK स्कुलात सुमार 1200 भुरगीं शिकतात. सरकारान 12 वर्सां आधी स्कुलाक एक बालरथ बस दिल्ली. बस आतां पोरणी जाल्ल्यान तिची दुरुस्ती खातीर चड पयसो वता. तशेंच भुरगीं ग्रामीण भागांतल्यान येता, तांकां ती बस 2-3 फावटी मारच्यो पडटा, भुरग्यांची वाट लागता. तेन्ना सरकारान नव्यो बालरथ बसी दिवच्यो अशी मागणी MIVK स्कुलाचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरज गरड हांणी केल्या. शक्य आसल्यार सरकारान त्या रुटाक खासा विद्यार्थ्यां खातीर कदंबा बसी सुरू करच्यो अशी मागणी तांणी मुखार केल्या.
आता सध्या आमच्याकडे एकूच बालरथ असा. एकूच बालरथ म्हणजे किती आता ग्रामीण वाघुर्म्या वयता, कोर्रा वयता, कोपारोडार वयता. आणि जर पहिली जर भुरग्यांक पळयता बरी सकाळी फुडें येवची पडटा, जेणे करून ती भुरगीं जवळ अर्दवर येवन हांगा रावची पडटा. टायमिंगच हें आसा न्ही, सगळें एक भारत तांकां हें जायना कित्याक भुरगीं येवंक शकना कितें. आनी गोवोरमेंटाक अशें एक रिक्वेस्ट करूंक वचूंक जाता की जे कोण पयसलीं स्कुलां आसा तांकां स्पेशल कदंबा बसीस प्रोवायड करच्यो, जेणे करून फॉर एग्जाम्पल पाळये साकून जर जर फोंड्या मेरेन येयली जाल्यार सगळीं स्कुलाक बस, स्कूल बसीस ओन्ली फॉर द स्कूल्स नॉट पॅसेंजर, अश्यो तांच्यांनी एक प्रयोग करून पळोवचो जेणे करून भुरगीं सगळीं टायमारान वेवस्थीत आनी सेफली पळयतली. स्कुलाचो टायमींग आनी हें सामको एज पर द एड्युकेशन पॉलिसीक लागून टायमींग बी चेंज जाता. सो दॅट आमचें ग्रामीण वाठारांच्यान आशिल्ल्या कारणान सद्या आमकां खरीच गरज आसा ती म्हटल्यार बालरथाची. कारण आतां पळय तुमी सगळ्यांक खबर आसा जवळ जवळ 12 वर्सां पयलीं आमकां ही भारत दिल्ली, पूण तेजे आतां जेन्ना 12 वर्सां जालीं पळय तेजे आतां मेंटेनन्स कसो सगळो वाडलेलो आसा. आनी हांव गोवोरमेंटा कडेन मागता की तेंच्यांनी बेगीनच्यान बेगीन आमकां ही भारत प्रोवायड करच्यो, जेणे जे कडेन स्कुलान स्ट्रेंथ चड आसा, स्ट्रेंथ आसा त्या स्कुलांनी मातशें भारताचे बेगीन अरेंजमेंट करचो. कारण जे कितें आसा सगळीं जे ग्रामीण स्कुलाची जी स्कुलां आसा ती डिपेंडंट अपॉन प्रायवेट बसीच्या हेंचेर आसा. आनी तेंच्यांनी भुरगीं खंयच्या ग्रामीणांतल्यान येतालो भुरगीं येता, पूण ती भुरगीं येता आसतना तांकां टायम हें येता. आनी ज्यो प्रायवेट बसीस आसता पळय न्ही त्यो सारके रेगुलर टायमार येना, ते प्रत्येक स्टॉपार जवळ जवळ 10 ते 15 मिनटां वेस्ट करता. आनी हें वेस्टाक टायम वेस्ट जाले तेन्ना भुरगीं टायमार स्कुलान पावना. आनी आतां एज पर एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे त्या स्कुलाचो टायमींग चेंज जातलो, ताका लागून जी स्कुलाची भुरगीं आसा ती बेगीन पावपाक जाय लागून गोवोरमेंटा कडेन हांव रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी भारत दिवची, भारतय आनीक दिवच्यो. आनी कारण हे आतां मडकळीच येयल्ले आसा अशें म्हणपाक जाता. जेन्ना मिनिस्टर आसा पळय जे आपल्या 5 वर्सांनी गाडयो चेंज करता, तशेंच ह्या स्कुलाचे मातशे भुरग्यांचे जे हेका लागून म्हणजे बरे सेफ्टीक लागून तांकां ते एटलिस्ट कमी वर्सां दवरून तेंच्यो गाडयो चेंज करता आनी मेंटेनन्स कॉस्ट तेंचो वाडोवन दितो, जेणे करून मॅनेजमेंट आसा ती गाडयेचो देखभाल बरे तरेन करतली अशें हांव गोवोरमेंटा कडेन रिक्वेस्ट करतां. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक, फोंडा. वोट फॉर युनिटी आमचो एकवट असोच दवरुया आनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराक जैतिवंत करुया अशें म्हणीत बाणावलेचे आमदार वेंजी वेगश हांणी आयतारा 4 सुवात्यांनी प्रचार कार्याक सुरवात केली. दारंदार भोवन प्रचार केलो, तशीच रॅली काढली. आयतार आशिल्ल्यान दिसभर प्रचारा खातीरचो प्लान आखला. फुडल्या आयतारा निवडणूक जातली, लोकांनी व्हड्या संख्येन भायर सरून आमच्या उमेदवाराक मत दिवचें असो उलो आमदार वेंजीन मागला. आज आयतारा आमी टोटल 4 कॅम्पेन आमगे लॉन्च जालो आहे. आज आमगे मुव्या गांवांत करमणे गांवांत आहे. हिंगा आमी सगळे वॉलंटियर्स आज आख्खे करमणे गांवांत आमी डोर टू डोर कॉमेस करपा जोजफ हाऊस बरो आहा, आमगे सगळे कॉर्डिनेटर आहे, प्लस बूथ वाईज जी टीम आहा ती आज हिंगा. सो हिंगसून आमी आतां ओर्ले गांव वयतले, ओर्ले आमी एक रॅली काडले धाकटे जी जोजफागे सगळे वॉलंटियर्स जे आहे आम आदमी पार्टीची जी टीम आहा ओर्लेची ती धाकटी रॅली काढून थिंग एक लॉन्च करतले. सो टुडे अ फूल डे ऑफ ॲक्टिव्हिटीज, आयतार सुकारूय आहा. सो द ओनली थिंग वॉट मॅटर्स इज युनिटी. आज जो फोर्स आहा हो फोर्स फकत युनिटी लागून येयलो आहा आनी युनिटी इज ऑल अबाउट इंडिया अलायन्स. हांव प्रत्येक वोटराक मागता की येत्या आयतारा 23rd तुमचो वोट जावचो युनिटीक. यू वोट फॉर युनिटी, यू वोट फॉर इंडिया अलायन्स, यू वोट फॉर ब्रूम, यू वोट फॉर जोजफ पिपेंदा. आनी हांव पयली माफी मागता, जरी तर हांव तुमच्या घरा कडेन पावना जाल्यार आमचे सपोर्टर्स आमचे वॉलंटियर्स एक एक घरा कडेन येतले, कित्याक स्केड्युल चड आसता आनी टायम शॉर्ट आसा, तुमकां अंडरस्टँड जातली म्हणून मागता. आनी 23rd भायर सरोन इंडिया अलायन्स सिंबल झाडू हाचेर वोट मारतले म्हणून आशेन रावता. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावटेकर, मडगांव. आता घेऊया व्यवसायिक विसर. विसवा उपरांत तुमकां येवकार पळय फुडल्यो खबरो. फोंड्या पालिकेक लोकांचे कांयच पळून गेल्ले ना.
वर्क ऑर्डर टेंडर कमिशन हाचेर पालिकेचे चड लक्ष म्हण समाज वावुरपी विराज सप्रे हांणी सरळ आरोप केला. पावसांतली कामां करूंक पालिका फेल, गटारां नितळ करपाचें काम आतां चल्लां आनी तें सुद्दां हलगर्जीपणान. सेंट एंथनी कपेला लागीं गटारां उक्ती करून फातरी रस्त्यार दवरल्या. हांगाच्यो खांब्या वयल्यो लायटी पेटना आनी कितें दुर्दैवी घटना घडल्यार जापसालदार कोण असो प्रस्नूय तांणी केला. सेंट एनीस चर्चीच्या सायडीन हांगा सायडीन जी सिमेंट्री आहा हांगा तर कालच्यान काय परच्यान कालच्यान दिसा हें काम चालू आसा गटर निवळ करपाचें. प्री मन्सून वर्क कित्याक म्हणटा तें म्युन्सिपालिटी अजून खबर ना, पंचायतांक खबर ना दिसता म्हाका. प्री मन्सून वर्क स्टार्टेड इफो 15 डेज जेन्ना पावस स्टार्ट जातली जावप म्हणटा करिना. आतां पावस स्टार्ट जालो ऑलरेडी, तूं पयतलें हें वयल्यान हें गटर येता, सेंट मेरीचें उदक येता वयल्यान, हें गटर आहा आनी तुमी स्लॅबीज पयतले रस्त्यार दवरल्यात. हांगा एक तरी म्हाका सेफ्टी सायनबोर्ड दाखयात, एक तरी असो बोर्ड दाखयात की हांगा काम चालू आसा, स्लोच वचा, कारण हांकां लोकांच्या जिवाचें पडलेलें ना. हांकां फक्त वर्क ऑर्डर टेंडर कमिशन हाजेरूच सगळें सोंपलां. जर आशिल्लें जाल्यार तें हांगा बोर्ड लायतले आशिल्ले, कारण हांगा आतां काळोख आसा. तुमी पळयतले एक तरी स्ट्रीटलायट पेटा दाखय, हांगा स्ट्रीटलायटी ना, फक्त आसा त्यो चर्चीची लायट गेली, चर्चीची लायट सद्या गेल्ली आसा. तर हांगा जर जीव गेलो जाल्यार जबाबदार कोणाक धरपाचो, कौन्सिलाक धरपाचो काय ह्या कॉन्ट्रॅक्टराक धरपाचो जाका हें काम दिलां, काय फूल म्युन्सिपालिटीक धरपाची. हांगा एक स्ट्रीटलायट पेटना आमी काळखान उबे आसा आनी हे स्लॅबीज आसा त्यो रस्त्या भायर आसा, ही व्हायट लायनीच्या भायर पावल्या. आनी एक तरी सेफ्टी सायनबोर्ड जाय आशिल्लो, एक तरी बॅरिगेड जाय आशिल्लें आनी रातचे रिफ्लेक्टीव सायनबोर्ड जाय कंपलसरी, कित्याक आमच्या फोणेच्या लायटीचेर डिपेंड करता केन्नाच गॅरंटी ना हे सिक्युरिटी पेट्टा म्हणून. तेन्ना म्हाजी मागणी आशिल्ली जातितले बेगीन, अजुनूय चान्स आसा ट्रॅफीक सेलान सुद्दां हांगा एक कितें सायनबोर्ड लावपाक शकता, जावं म्युन्सिपालिटीचे कोण आसा जागे तर तेंच्यांनी हांगा एक सायनबोर्ड लावचो, कारण आमकां लोकांचे जीव इम्पॉर्टंट, डॅवलपमेंट इज इम्पॉर्टंट, बट वीथ दॅट प्रियर टू दॅट इज द इम्पॉर्टंट सेफ्टी ऑफ द पब्लीक. सो म्हाका दिसता हितून गोरवां जावं जनावरां पासून कोणी पडपाक शकता, कोणी पडटा काळो खो रातचो आतां, कित्याक हांगा स्ट्रीटलायटी ना. आनी कितें जावं बिफोर कमेन्सींग एनी वर्क तुमी गव्हर्मेंट गायडलायन्स फॉलो करूं जाय, हो कायदो आसा, पूण कोणूच फॉलो करिना. आमी तुमी खंय पळय खंयच्याय बायपासार पळय, हायवेचेर पळयात, खंय हायवे हें काम चालू आसा, कोणूच सेफ्टी सायनबोर्ड लायना, गव्हर्मेंट गायडलायन्स फॉलो करिना, कित्याक तांकां कोणाचेच पडलेलें ना तें म्हणजे भिवपाची गरज ना म्हणून तेमान सांगलां आमकां. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा. नेरूळ मायवे वाड्यार फाटल्या खूब वर्सां सावन लायटीची समस्या सतायताली. लो वोल्टेजीक लागून एसी आनी फ्रीज चलनाशिल्लो, समस्या सुटावी जावची म्हणून लोक मागणी करताले. लोकांच्या मागणीचेर सुमार 89 लाख खर्चून घाल्ल्या नव्या ट्रान्सफॉर्मराचे आमदार केदार नायक हांणी उक्तावण केलें. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेक लागून कांय कामां जावंक पावली ना, मात सांगिल्ली सगळीं कामां करून दितले म्हूण ह्या वेळार आमदार केदार नायक उलयले. आमी नेरूळ मायमे वाड्यार आसा आनी आमी हांगा एक ह्या लोकांची एक खूब तेप जालो एक इश्यू हांगा आशिल्लो की लो वोल्टेजीक लागून हांगा एसी आनी फ्रीज हो चल्लो आसलेलो, खूब त्रास जाताले. सो कंटिन्युअसली हे लोक आमकां फॉलो करताले की हे बेगींतल्या बेगीन काम जावचें म्हणून. आनी इनफॅक्ट लुईजा मॅडमूय आसा हांगा, ती कंटिन्युअसली हे इश्यू फॉलोअप करीत आशिल्ली. सो आयज आमी 89 लॅक्स एक्सपेंडिचर करून हो नवो ट्रान्सफॉर्मरांक घातला, जे करून हांगच्या लोकांचो जो इश्यू लायटीचो आशिल्लो हो सॉर्ट आवट जालो. सो अंडरग्राउंड केबलींग जालें, तेंच्या मागीर हो ट्रान्सफॉर्मर जालो, तेज्या फुडें ते रोड जे खणलेले आशिल्ले तेय कम्प्लीट जाले, उदकाचे चडशे इशू आशिल्ले तेय कम्प्लीट जाले. हे सगळ्यो गजाली आमी विथ द हेल्प ऑफ जिल्हा पंचायत मेंबर, आमचे सरपंच निल्लाचे सगळे पंचायत मेंबर, आमचे स्थायीक हांगा लोक जे आमकां कंटिन्युअसली सपोर्ट करतात, तेंच्या सपोर्टान आमी सगळीं कामां फुडें व्हेल्या. कोड ऑफ कंडक्ट आसल्या कारणान खुबशे कामांचेर एक म्हणजे 1-2 महिने कामां सगळीं स्टॉप उरलेलीं, खुबशीं कामां ऑलरेडी जाल्या वर्क ऑर्डर इश्यू करूंक ना म्हणून कामां पेंडींग आशिल्लीं, ती आतां वर्क ऑर्डर इश्यू जातली. आनी ज्या 2 महिन्या पयलीं एक झर व्हांवताली साळगांव मतदारसंघान कंटिन्युअसली इन्फ्रास्ट्रक्चर बेटर बरो करपाक आनी डेवलॉपमेंटल काम करपाक हे परते आमी सुरवात करताले. जायती वर्सां जाली ह्या वाड्यार लायटीची खूब कमसता भोंवताली. आमचे बाय लुईजा तशेंच आमचो मेंबर दशरथ यांनी बरो हे करून आयज हो हांगासर आनी आमचे MLA आनी जेडपीन सगळो एक आपलो हे करून एक ट्रान्सफॉर्मर हांगासर नेवो आयज घातलेलो आसा, तेजे आयज इनॉग्रेशन हांगासर केल्लें आसा. म्हाका ह्या गांवच्या लोकांक तेजो फायदो जातलो बरो
आणि अशीच आमच्या एमएलए आणि झेडपीच्या माध्यमातून हंगसर जायती कामं घडवून हाडटले. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर, म्हापशें. फोंडे शहरात भटक्या गोरवांची आणि भटक्या कुत्र्यांची संख्या वाढटाली आणि गोरवांक लागून खुबशे अपघात जाताले. फोंड्या बाजार वाठारात तर भटक्या गोरवांक लागून गाडयो चरोवपाक सुद्दां खूब त्रास सोंसचे पडटाले. हे सगळ्याचेर तोडगो म्हणून फोंड्या पालिकेन निरंकाल कोडार हांगा व्हडली गोशाळा बांदल्या. रस्त्यार वपी सगळ्या गोरवांक ह्या मुखार गोशाळे दवरपाचो निर्णय पालिकेन घेतला. तशेंच भटक्या कुत्र्यां खातीरूय सुवात तयार करपाचो प्लान चल्ला. आतां फोंडेकारांक भटक्या गोरवांचो आनी भटक्या कुत्र्यांचो त्रास सोंसचो पडचो ना. फोंडेकारांक सुशेग, पालिकेन बरें पावल मारलां म्हूण फोंडेकार पालिका मंडळाची तोखणाय करता. 27,000 डिस्पार्टमेंटाची जी जाय विमो सगळे शेड केले गोरवां खातीर. ही रस्त्यार बी गोरवां येतात, तेका लागून खुबशे एक्सिडंट जाता. म्हणजे ते आतां घडन जावपाचें आसा हेवूय गोशाळे. तेन्ना हे हमसा एक कोण लोक गोरवां थंय घालपाची. तेज्या नंतर कुत्र्याची कुत्र्या खातीर जे आसा ते हांगासर आमी हे घेतलेले आसा, एप्रोवल घेतला सेमा कडेन. ते आमचे आंदोलन आसली थंयचे कुत्र्या खातीर हेवूय हे न्हू ते जे कुत्रे लोकांक त्रास जाता, त्रास जाता लोकांची काळजी इन्शुरंस घेतल्या आमी घेतला. तेन्ना अशेंच सगळ्यांनी काळजी घेतले त्या बरोबर लोकांक त्रास जाता. आतां गोशाळेचें जें काम आसा तें कंप्लीट जालां आनी कोड आशिल्ल्या कारणान आमकां तें नाल्यार आमी मार्शानूच तें करपाचें आशिल्लें उद्घाटन. कोडा खातीर तें आमी करपाक पावना, पूण आतां ती कंप्लिटली रेडी आसा. चड करून आमी ह्या विकाक उद्घाटन करपाक सोदता गोशाळेचें. आनी ती अरावंड आमकां थंय 700 square meter ती एरिया आसा. ती आमी कन्स्ट्रक्शन केला ती टोटल एरिया 27,000 आसा. ती फूल फेन्सींग फेन्स आसा, ती तिका फेन्स आसा सगळे. आनी बांदला तें आमी एरिया अरावंड 700 square meter. आनी 700 square meterान ते आमी फेसिलिटी बांदलां. आनी थंय आमी एक 80 तरी गोरवां आमी ते फेसिलिटी केल्या भितर गोरवां. आनी तांकां स्टोरूम एक आसा आनी तांकां पळोवपाक सुद्दां मनीस थंय आसतले. आनी फोंड्या सिटीची सगळीं गोरवां ती थंय आमी व्हरतले सगळे. आनी ते आमी पीपल फॉर एक ऑर्गनायजेशन आसा, ते मॅनेज करतले. ऑर्गनायजेशन फॉर पीपल एंड एनिमल वॅलफेर दाबा ते थंय मॅनेज करतले. आनी सर थंय आतां गोरवांक मागीर कशें कितें चरपाक बी तांकां कितें चरपाक फूल फेन्स एरिया आसा. आनी तांकां आमकां एनिमल हजबंड्रीच्यान सुद्दां तांकां एक अमकें खावण मेळटली. ती आमकां आमी ते प्रोवायड करतले. तांकां जे कोण मॅनेज करता पळय तांकां आमी ते प्रोवायड करतले थ्रू एनिमल हजबंड्रीच्यान. खरेंच चेअरपर्सनान आमच्या एक बरी गोश्ट केली, म्हणल्यार नवीन एक गोशाळा बांदून फोंड्या जी गोरवां बेवारस म्हणटा आमी, खरें तांकां मालक आसता पूण तांचो कांय उपयोग नासलेल्या कारणान ती रस्त्यार पावता आनी खुबशे अशे एक्सिडेंट जाता. तर ती गोरवां बेतोड्या फुडें खंय तरी एक गोशाळा बांदल्या कालच्या पेपरार वाचलें. आनी आतां ह्या म्हणजे फुडल्या 15 दिसान ती गोरवां रस्त्यार जी भोंवता ती सगळीं थंय शिफ्ट जातलीं आनी जेणे करून ट्रॅफीक आनी एक्सिडेंट ट्रॅफीक सुरळीत जातलें, तशेंच एक्सिडेंट कमी जातले आनी ते जावचे अशें मागता हांव. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक, फोंडा. आतां घे वेवसायीक विचार. विसवा पर्यंत तुमकां येवकार पळय फुडल्यो खबरो. कुटी खांडेपार पंचायतीक स्वच्छ भारत मिशनांतल्यान दिल्ल्या 2 नव्या कोयऱ्याच्या वाहनाचें उक्तावण शेतकी मंत्री रवी नायक हांच्या हस्तुकीं जालें. सुवाळ्याक सरपंच हरेश नायक, तांचे वांगडा उपसरपंच विल्मा परेरा आनी कुटी खांडेपार पंचायतीचे पंच वांगडी हजर आशिल्ले. आपणाली पंचायत वाठार नितळ दवरपा खातीर पंचायत आपल्या परीन यत्न करता, तेन्ना लोकांनी पंचायतीक बरें सहकार्य करचें असो उलो मंत्री रवी नायक हांणी मारलो. स्वच्छ भारत जें आमचें मिशन आसा पळय ताजे मार्फत 2 आसा गाडयो घेवन आनी ते दोनी गाडयो तेणी बरो वापर करतले ते खात्री आसा म्हाका. आनी लोक जे आसात मेन म्हणजे लोकांचे हे कितें आसा हे स्वच्छ भारत मिशन जे आसा हे सुरवात म्हणल्यार देशभर मोदीन केल्ले. मोदी आमचे देशाचे प्रायम मिनिस्टर तेणी हे केल्ले आनी तेका जाय सगळं नितळ निवळ जाय आशिल्ले आनी ते आमी निवळ नितळ आमकांच खातीर आमी आमचे खातीर निवळ दवरपाक जाय. कारण कचरो खंय उडोवपाक जायना, रस्त्यार उडोवपाक जायना, मागीर तो कुस्ता जावं हे जाता तेका लागून रोग जाता. म्हण तेका लागून लोकांनी जे आसा लोकांनी आमचे लोक जे आसा
आमचे खाणेपूरची आणि निकुट्टी खाणेपूर ह्या एरियाची हे गाडी दोन्ही वापरले आणि ते जी लोकांनी जो आपल्या घरांनी काढलो आणि गाडी येते त्या टायमार ते गाडी त्या गाडयेक घालचो म्हणजे जेणे करून कचरो खंय उडपाना कचरो बऱ्या पडटले आणि कचऱ्याची विल्हेवाट लावपाकूय तशी आतां सोय आसा ती केल्ली आसा केल्या म्हणजे हो कचरो कांयच खंय उरपाना लोकांक त्रास जावचे न्हू म्हणून सगळे काळजी घेतले आनी म्हाका दिसता आमची हे पंचायती सरपंच आनी उपसरपंच आनी सगळे पंच बरें काम करतात आनी तेणी ते लोकांक सांग आपल्या आपल्या वार्डान लोकांक सांगचे की अशें हें आसा म्हणून आनी ते प्रमाणे ते लोक वापरतले लोकांक कळपाक जाय नाल्यार लोक कितें करता स्कूटर येता आनी अशें उडयताना वयता आमी पळयल्यात अशें स्कूटर येता अशें उडयता करून रांदो करता आनी रस्ते घालता पण ताका लागून लोकांनी बी काळजी घेवपाची गरज आसा. स्वच्छ भारत मिशनाच्या अंडर आमकां दोन गार्बेज व्हेहिकल म्हणजे इनॉग्रेशनाचं आयज फंक्शन झालं. आमकां एवरी डे आमचो जो टोटल टर्नओवर आसा कुटी खांडेपार पंचायतीचो तो अराउंड 5 टन्स आसा जितून आमकां 1.5 टन ड्राय आनी 3.5 टन वेट हो असो मेळटा. सो ते एन्टायर कॅटर करपाक आमी ह्यो दोन गाडयो रिक्वेस्ट केल्ल्यो ज्यो आमकां आतां मेळिल्ल्यो आसा आयज इनॉग्रेशन. तशेंच ह्या फंक्शनाक हांव आमगेले कुटी खांडेपार पंचायतीचे सेक्रेटरी सचीन सराफूच थँक्यू म्हणटा की तेंच्यांनी एन्टायर गाडयो हाडून बेगीच्या बेगीन लोकांक लोकार्पण करपाक तेंचे एक बरी हेल्प केल्ली आसा. सराफूक हांव थँक्यू म्हणटा की सरान एन्टायर प्रोसेस बरे भशेन जावचो जेणे करून लोकांची जी गार्बेजाची समस्या आसा ती बेगीच्या बेगीन कॅटर जावची. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे तुम्ही ऐकलं असतलेच. वेलिंग प्रिवळ पंचायतीच्या वॉर्ड नंबर 8 धोकादायक झाडां मारपाचे काम आयतारा सकाळसान सुरू केले. रस्त्या कुशीक शाळे लागीं आशिल्ले झाड खूप धोकादायक आशिले. ह्या वाठारात लोकांची येवत चालूच आशिल्ल्यान कितेंय दुर्घटना जायत म्हणून थळावे पंच आणि उपसरपंच रुपेश नायक हांणी फुडाकार घेऊन रान खात्याची तशेंच वीज खात्याची मान्यतायेन झाडां कापली. सुवातेर वीज खात्याची एई स्वतः हजर आशिल्ले. एक वर्ष फॉलोअप घेतले, एक वर्ष फॉलोअप घेऊन हे आमचे मारपाची सगळी तयारी केली. मारपाची तयारी केली तेन्ना दोन एक झाड फूल सुकलेले आनी दुसरे जे आंब्याचे झाड आसले तेवूय डेंजर आशिल्ले लोकां खातीर. आनी हांगा शाळा आसल्या कारणान जी भुरगीं येतात तेंकां खूब प्रॉब्लेम आशिल्लो. पूण आयज कशें आसलें की आमकां फायनान्शियल प्रॉब्लेम आसलो कित्याक पंचायत फक्त आमकां दिवपाक शकता एका झाडा फाटल्यान 2000 कारण ही दोन झाडां फक्त 4000 पूण मारपाक आमकां खर्च 18000 सुमार येयलो. हें हांवें स्वखर्चान म्हणजे मारपाक घेतले. तशेंच म्हणजे आमच्या आमदारा कडल्यान फायराचो सपोर्ट दिलो तसोच आमकां पुलिसाचो सपोर्ट दिलो. तशें करून आमी एक झाड मारपाचें हें घेतलें कारण अत्यंत गरजेचें आशिल्लें की एक झाड मारना जाल्यार कितें तरी वायट दुर्घटना जावपाक शकता म्हणून मेन म्हटल्यार हें पावल घेतलें की एक झाड मारून घेतलो. चार वाठारांत खूब झाडां आसा पूण पंचायती मारूंक शकना कारण पंचायतीक एक झाड मारपाक फक्त 2000 रुपया येता. आनी फाटल्या दिसांनी एक स्टेटमेंट एक म्हणजे गव्हर्मेंटाचे येयला की 25000 पंचायतीक येयल्या पूण ते 25000 अख्ख्या पंचायतीक येयले आनी आमच्या वार्डाक 11 पंच आसा. 11 वार्डाक म्हणजे जवळ जवळ 2500 एका पंचाक पडटले पूण सगळेच पंच अशें काम करूंक शकचे ना न्ही. हो निधी खंय तरी गव्हर्मेंटान वाडोवपाक जाय नाजाल्यार एक तर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक हो ट्रान्सफर करपाक जाय पण इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा कडल्यान मारून घेवपाक जाय नाजाल्यार खंयच्या तरी एक डिपार्टमेंटाक मारून घेवपाक जाय जाल्यार अशें खूब प्रॉब्लेम आसा की झाड पडोन जातकूच कोणी एक्सपायर्ड जालो कितें जालो मागीर तेन्ना लोक बोवाळ मारता. ताका लागून हो खूब प्रॉब्लेम आसा आनी असली शाळा आसा आनी लोक हेवटेंतल्यान चालू वयता. मेन म्हटल्यार आमची एक दोन देवळां आसा लोकांची हे खूब आसा वाडन ही दोनूच झाडां आसा काय आनीक आसा अशी झाडां खूब आसा कळ्ळें न्ही. ही सामकी अर्जंट गरजेची आशिल्ली. हांगा देवळाडो बिलींग म्हणटा विकळेश्वर देवळा फाटल्यान हे हांगासर कितें आशिल्लें हांगा हें झाड सामकें डेंजरस आशिल्लें तेन्ना हांगा शाळा तेकून भुरगे तेकून वयता विद्यार्थी आनी गांवची वाट हांगासरूच सगळी हांगा धालामण प्लस हांगा हें मारपाचें निवेदन दिल्लें तेन्ना निवेदन दिल्या उपरांत मागीर प्रत्यक्ष गव्हर्मेंट लेवलाचेर काम मातशें लेट फॉलो करपाक लेट जाता. मागीर आमी गांवचे ग्रामस्थ सगळे एक थोडे लोक आमी गेले उठून आनी विजवंतराक मेळ्ळे आनी सामकी धोकादायक लायटी ते कोणानी कोणाक शॉक मारूं शकता अशें म्हणून सांगलें तेन्ना ताका निवेदन रिटर्न दिलें तेन्ना मागीर इमिजिएटली ताजेर रिमार्क मारलो आनी आमकां ते कन्सल्ट डिपार्टमेंटा व्हरून सांगलें उपजिल्ल्याकारी कार्यालय आनी मागीर तेजे फॉलोअप करून रोखडेच फॉरेस्टरांनी आमी इन्स्पेक्शन केलें मामलेदारांच्या
स्थानीक पंचायती पंचायत बॉडी प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा। गोय क्रिकेट असोसिएशनान आयोजित केल्या बायलां प्रिमियर लीग सर्तीत व्हेंचर 11 पंगडाक मेळिल्ल्या उल्लेखनीय जैताक लागून सरपंच कमला प्रसाद यादवान पंगडाच्या वांगड्याचो भोवमान केलो। कार्यावळीक थळावे मानेस्त तशेंच हेर लोक हजर आशिल्ले। कॅप्टन शिखा पांडे हांच्या फुडारपणा खाला व्हेंचर 11 हांणी आपली कुशळटाय आनी बरो खेळ दाखोवन बरी कामगिरी करून चॅम्पियनशीप खिताब जिखलो। सरपंच कमला प्रसाद यादव हांणी ह्या पंगडान केल्ल्या उत्कृश्ट कामगिरी खातीर आनी राज्यांत बायलांच्या खेळाक चालना दिवपा खातीर केल्ल्या योगदाना खातीर तांची तोखणाय केली। लास्ट इयराच्यान गोवा क्रिकेट असोसिएशनान गोवा वुमन्स प्रिमियर लीग ऑर्गनायज करपाक स्टार्ट केल्ले। सो लास्ट इयर सुद्दां आमी पार्ट घेतलेलो आनी दीस इयर ऑल्सो। सो लास्ट इयर आमी जिखुना पण दीस इयर व्हेंचर 11 वॉज द विनर ऑफ गोवा वुमन्स प्रिमियर लीग। सो आमकां खूब खुशी भोगता की गोवा क्रिकेट असोसिएशनान इतली बरे इनिशिएटीव घेवन वुमन्स क्रिकेटा लागून तेंच्यांनी एक बरोसो हे ऑर्गनायज केला टोर्नामेंट। सो व्हेंचर 11 एज अ टीम एंड एज अ कंपनी वी लायक टू एसोसिएट विथ जी सी एन। एवरी इयर आमी पार्ट घेतलेत एक्चुली बिकॉज प्रमोटींग वुमन्स क्रिकेट एंड प्रमोटींग क्रिकेट एक्चुली बिकॉज आय वॉन्ट टू बी अ प्लेयर। सो माय चिल्ड्रन्स आर प्लेईंग फॉर गोवा। इट गिव्स मी इमेन्स प्लेजर एक्चुली जेन्ना पार्ट घेता फॉर एनी क्रिकेटींग इवेंट। सो व्हेंचर 11 वील बी ऑलवेज सपोर्टींग क्रिकेट एंड स्पेशली गोवा क्रिकेट। सो आमचो एक ग्राउंड सुद्दां येता वेर्णान। सो होपफुली यूल सी मोर टोर्नामेंट्स फॉर वुमन्स आनी आय लायक टू कॉंग्रेच्युलेट माय टीम फॉर वंडरफूल पफॉमन्स आनी सगळ्यांक देव बरी करूं। एक्चुली ग्राउंड जनरल करता पण एक मनान एक विचार येयले की एंटायर इंडियान स्पेशल वुमन्साक लागून ग्राउंड ना। सो वाय नॉट टू मेक इट स्पेसिफिकली फॉर वुमन्स एक पिंक इनिशिएटीव इन पिंक ग्राउंड प्रमोटींग वुमन्स क्रिकेट इन एंटायर इंडिया नॉट ओनली इन गोवा। सो एक स्पेशल कितें आसतलें एड आमी सद्या प्लॅन करूं ना पण वील ट्राय टू प्लॅन इट हाव इट कॅन बी। इट वील बी जनरल ग्राउंड बट समथींग स्पेशल फॉर वुमन्स इट वील बी। I'm really happy that the efforts that we put in are being recognized. It didn't happen just after, but then I mean, I didn't expect it to be such grand. I have all my teammates here and special mention to sir, the way he's supporting women's cricket is really nice. So how you look forward for this? What are you looking forward to? I'm looking forward to probably with respect to franchise cricket in Goa. I'm looking forward to playing the next season. I've seen that there's so much talent in women's cricket in Goa. It just needs to be nurtured, it needs to be mentored well, and probably next season also in case I get it. I mean, I'm there in venture. I don't think there is any retainer clause available. If I get into venture, it will be really nice to win another title. Prama khatir chalchitra patrakar Shan Vasco. आयच्यो खबरो सोंपोवचे पयली परतून एक फाट नंतर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर। भाजपान लोकां मदीं फूट घालपाचे डावपेच बंद करचे, मडगांव गट काँग्रेस समितीची मागणी। ग्रामीण भागातल्या येवपी भुरग्यांचे हाल, सरकारान नव्यो बालरथ बसी दिवच्यो, पीटीआय अध्यक्ष सुरज गरडान केल्या मागणी। बाणावले जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचाराक नेट, वोट फॉर युनिटी आमदार भेंजी वेगशान बाणावलेकारांक मारलो उलो। इतल्यानाच्यो खबरो हांगाच सोंपतात। तुमचे प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सॅप करात 9037944 ह्या क्रमांकाचेर। तशेंच आमकां फॉलो करात प्रायम टीव्हीची वॅबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जी टीव्हीचेर। पळयत रात प्रायम।